भाजपाच्या गोटातून भाजपा प्रदेश कार्यालयात चिंतन बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीला भाजपा प्रभारी उपस्थित आहेत। भाजपा प्रदेश कार्यालयात चिंतन बैठक सुरू झाली आहे। या बैठकीला भाजपाचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव बैठकीसाठी उपस्थित आहेत। सोबत भाजपातील इतर नेते, राज्यातील नेते, कोर कमिटीचे नेते सर्व या बैठकीला उपस्थित आहेत। राज्यातील कोर कमिटीचे जवळपास 21 सदस्य या बैठकीला आहेत आणि प्रमुख नेते राज्यभरातील भाजपाचे या बैठकीला उपस्थित आहेत। भाजपाच्या या बैठकीला, चिंतन बैठकीला सुरुवात झाली आहे। भाजपा प्रभारी सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। भाजपाच्या प्रदेश कार्यालयात चिंतन बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीमध्ये भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते सोबतच भाजपाचे प्रभारी उपस्थित आहेत। भाजपा कार्यालयात चिंतन बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीमध्ये भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव या बैठकीसाठी दाखल झालेत। सोबतच भाजपा प्रभारी यांच्यासोबतच कोअर कमिटीचे 21 सदस्य या बैठकीला उपस्थित आहेत। भाजप प्रभारी जयभानसिंह पवेया, सहप्रभारी श्याम दुर्वे आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि विधान परिषद निवडणुकीसोबतच विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती या संदर्भात या बैठकीत चर्चा होतीये। राज्यातील प्रमुख नेते सुद्धा भाजपाच्या या बैठकीला उपस्थित आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत। मनोज, भाजपाच्या चिंतन बैठकीला सुरुवात झालेली आहे, कोणकोणते महत्वाचे विषय या बैठकीमध्ये असतील? नक्की जगदीश, आपण भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आपण म्हणत प्रभारी आलेले म्हणजे प्रभारी अश्विनी वैष्णव तसेच आपण म्हणत सहप्रभारी भूपेंद्र यादव या बैठकीला उपस्थित आहेत। तसेच आपण म्हणत जयसिंह भानसिंह पवैया तसेच सहप्रभारी श्याम दुर्वे आणि राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। तसेच आपण चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्व नेते या बैठकीला उपस्थित आहेत। बैठकीमध्ये आपण जे विधान परिषदेची आता निवडणूक होते आणि त्या विधान परिषदेने कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत चर्चा केली जाणार आहे। कारण की आपण म्हणत 5 जागेवर 11 जागेची या जागेवरती निवडून आणि 5 जागा या भाजपच्या आणि त्यावरती कोणत्या उमेदवारांची नावांची यादी तयार झाली यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे आणि ही यादी नंतर केंद्रामध्ये झाली आणि केंद्रामधून नावं ही निश्चित केली जातील। तसेच आपण म्हणत आता विधानसभेची निवडणूक येते आणि विधानसभेच्या निवडणुकीबद्दल कशा प्रकारे रणनीती आखली याबाबत बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। की आपण म्हणत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव भाजप महाराष्ट्र मध्ये भाजपचा झालेला आहे। मोठ्या कमी मतसंख्येमध्ये भाजपचे आपण खासदार हे निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर आता या हे कशामुळे झालं आणि याची कारण काय त्यांनी या बैठकीमध्ये घेतली जातील आणि विधानसभेची साठी जोरदार तयारी करून पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी आपण कसे येऊ शकतो याबाबत योजना घेतली जातील आणि त्यावर जमीन पूर्ण राखली जाईल। जगदीश, मनोज, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।